रामराजे नाईक निंबाळकर आणि अजित पवारांकडे रणजितसिंह नाईक निंबाळकर आणि जयकुमार गोरे यांची तक्रार केल्याचं कळत आहे. तक्रारीबद्दल अमित शहा आणि देवेंद्र फडणवीसांसोबत चर्चा करणार असल्याचा शब्द अजित पवारांनी रामराजेंना दिला असल्याची माहिती मिळते. रणजितसिंह नाईक निंबाळकरांचे साथीदार गल्लोगल्ली दहशत करतायत आणि या दहशतीमध्ये याची दखल न घेतल्यास आपण तुतारी हातात घेऊ असा इशारा सुद्धा रामराजेंनी काल दिलेला होता. आमचे प्रतिनिधी साई सावंत आपल्या सोबत आहेत. साई, वाद खूपच चिघळलेला दिसतोय. नक्कीच नम्रता, साताऱ्यातील फलटणमध्ये माहितीत फूट पडल्याचं चित्र आता समोर आलेलं आहे. कालच रामराजे नाईक निंबाळकर यांनी माहितीत असणाऱ्या माहितीला देखील म्हणजे फूट पडल्याचं चित्र समोर आलेलं होतं. आणि आज राष्ट्रवादीची जनसन्मान यात्रा फलटणमध्ये आलेली होती आणि आज अजित पवार असतील आणि रामराजे गट आणि स्वतः रामराजे यांच्यामध्ये आता एक गुप्त अशी गोपनीय बैठक झाली. त्यामध्ये माध्यमांना देखील त्यांनी रोखलेलं होतं, चित्रीकरण करण्यास देखील त्यांनी थांबवलेलं होतं. मात्र अजित पवारांनी गोपनीय माहिती मिळाली असता अजित दादा यांनी आता सध्या रामराजे यांना किंवा फलटणकरांना शब्द दिलेला आहे की मी अमित शहा असतील किंवा देवेंद्र फडणवीस असतील यांच्यापर्यंत तुमचं सगळं म्हणणं मांडतो आणि वेळीच कार्यकर्त्यांना विश्वासात घेऊन पुढील महायुती कशी अधिक बळकट करता येईल हे देखील अशा पद्धतीची चर्चा देखील झाली जास्त माहिती मिळत आहे. साई, धन्यवाद तुम्ही दिलेल्या सगळ्या माहितीबद्दल.